नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माइंड मायन्यूटमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण गोदावरी नदी पाहिली होती तर या व्हिडिओमध्ये आपण गोदावरी भीमा कृष्णा आणि नर्मदा या नद्या पाहू तर सर्वप्रथम भीमा नदी पाहत असताना भीमा नदीचा जर विचार केला तर भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे मुख्य पण ती उपनदी असली तरी ती महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन कृष्णा नदीला मिळते त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये भीमा नदी आणि कृष्णा नदी याचा स्वतंत्र असा विचार केला जातो आता भीमा नदीचा जर विचार केला आपण तर भीमा नदीची एकूण लांबी आहे चारशे एक्कावन्न किलोमीटर किती चारशे एक्कावन्न किलोमीटर आता यानंतर भीमा नदीचा उगम खंडाळ्याच्या उत्तरेस चाळीस किलोमीटर अंतरावर होतो किती किलोमीटर चाळीस किलोमीटर अंतरावर खंडाळ्याच्या उत्तरेस भीमा नदीचा उगम होतो आता नदी प्रणालीचे क्षेत्र म्हणजे एकूण नदी प्रणालीचे क्षेत्र किती वेळ आपलं भीमा नदीनं तर भीमा नदीनं शेहेचाळीस हजार एकशे चौऱ्याऐंशी चौरस किलोमीटर शेहेचाळीस हजार एकशे चौऱ्याऐंशी चौरस किलोमीटर एवढ्या नदी प्रणालीचं क्षेत्र व्यापले त्यानंतर ही जी भीमा नदी आहे आपल्या महाराष्ट्रामधील एकूण छत्तीस जिल्हे आहेत तर त्या छत्तीस जिल्ह्यापैकी कोणत्या जिल्ह्यामधून जाते असा जर विचार केला आपण तर राजकीय क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये सातारा सांगली आता पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये भीमा नदी काय करते वाहत जाते आता साताऱ्याचा विचार केल्यानंतर साताऱ्यामध्ये खंडाळा पैठण कुठं खंडाळा पैठण आणि दहिवडे दहीवडेला दही मान तालुका सुद्धा म्हणतात ठीक आहे यानंतर सांगलीमध्ये खानपूर जत खानपूर जतचा भाग या भागामध्ये काय करते आपली भीमा नदी वाहते यानंतर नगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगरमध्ये श्रीगोंद कर्जत जामखेड या तालुक्यामधून काय करते भीमा नदी वाहते त्यानंतर आता विचार जर केला तर बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुका आहे कोणत्या बीडमध्ये आष्टी तालुका उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये परंडा भूम तुळजापूर अशा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील भीमा नदी काय करते वाहते आता या भीमा नदीच्या काही उपनद्या म्हणजेच उजव्या तीरावरून डाव्या तीरावरून अशा उपनद्या असतात हे आमका असे म्हणजे थोडक्यामध्ये प्रश्न विचारले जातात तर उजव्या किनाऱ्यावर जर विचार केला तर कुकडी भामा उजव्या तीरावरून कुकडी भामा इंद्रायणी त्यानंतर मुळा मुठा नीरा, आणि मान या नद्या काय करतात उजव्या तीरावरून वाहतात तर डाव्या तीरावरून कोणत्या नद्या वाहतात तर डाव्या नदीला वेळ घोड आणि सीना या नद्या वाहतात कोणत्या नद्या डाव्या तीरावरून वेळ घोड आणि सीना या नद्या भीमा नदीला उजव्या तीरावरून आणि डाव्या तीरावरून वाहतात यानंतर पुढच्या नदीचा जर विचार केला आता तुम्हाला म्हणलो की बा भीमा नदी कृष्णा नदीची उपनदी आहे पण ही महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन कृष्णा नदीला मिळते तर ती महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटकात रायचूर जवळ कुरुगुड्डी येथे पुढे कुरुगुड्डी येथे कृष्णा नदीला मिळते आता कृष्णा नदीबद्दल आपण माहिती पाहू कृष्णा नदी पाहत असताना भीमा नदीचा देखील विचार करणं गरजेचं आहे कारण मेन उपनदी भीमा ही कृष्णेची आहे तर कृष्णा नदी विचार करत असताना कृष्णा नदीची एकूण लांबी इंडियामध्ये किती चौदाशे किलोमीटर महाराष्ट्र कृष्णा नदीची एकूण लांबी आहे ती इंडियामध्ये किती आहेत म्हणजे पूर्ण भारतामध्ये चौदाशे किलोमीटर आहे किती चौदाशे किलोमीटर आणि महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर दोनशे ब्याऐंशी किलोमीटर कृष्णा नदी आपल्या महाराष्ट्रामध्ये वाहते ह्याच्यानंतर विचार केलास कृष्णा नदीचे प्रणालीचे क्षेत्र आहे म्हणजे एकूण नदी प्रणालीपैकी अठ्ठावीस हजार सातशे चौरस किलोमीटर नदी प्रणालीचं क्षेत्र कृष्णा नदीने व्यापलेलं आहे आता कृष्णा नदीचं राजकीय क्षेत्र म्हणजे कृष्णा नदी आपल्या महाराष्ट्रातून कोणत्या जिल्ह्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये वाहते तर राजकीय क्षेत्रामध्ये उगम जर बघितलं कृष्णा नदीचा आपण तर सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर महाबळेश्वरमध्ये कृष्णा नदीचा उगम आहे महाबळेश्वरमध्ये कुठं आहे तर बाराशे वीस मीटरच्या उंचीवर किती बाराशे वीस मीटर उंचीवर कृष्णा नदी उगम पावते आणि याच महाबळेश्वरामध्ये कृष्णा नदीसोबत इतर पाच नद्या उगम पावतात या पाच नद्यापैकी पहिली नदी कोणती म्हणजे पाच नद्या कोणत्या अशा परीक्षेमध्ये विचार विचारला क्वेश्चन तर आपल्याला सांगता येवं की महाबळेश्वरमध्ये कृष्णा नदीच्या बरोबरच एकूण पाच नद्या उगम पावतात तर कृष्णा कोयना वेन्ना गायत्री आणि सावित्री या पाच नद्या आहेत कोणत्या कृष्णा कोयना वेन्ना गायत्री आणि सावित्री या पाच नद्या महाबळेश्वरमध्ये काय करतात उगम पाहतात आता राजकीय क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर राजकीय क्षेत्र पाहत असताना कृष्णा नदीचा सातारा जिल्हा कोणता जिल्हा सातारा आता सातारा जिल्ह्यामध्ये जे आपण भीमा नदी पाहिलो त्या भीमा नदीमध्ये खंडाळा लोणाळा आणि पलटण दहिवडे काय ते तालुके आपण सांगितलं होतं ते वगळून म्हणजे ते भीमा नदीचा भाग गेला बाकीचे संपूर्ण सातारा नदी सातारा जिल्ह्यामध्ये यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये खानपूर आणि जतचा पूर्व भाग वगळून काय करते कृष्णा नदी वाहत असते यानंतर संपूर्ण कोल्हापूरचा समावेश यामध्ये होतो कोणता संपूर्ण कोल्हापूर आता संपूर्ण कोल्हापूर म्हणजेच कोल्हापुराची जीवनवाहिनी म्हणून एका नदीला ओळखलं जातं ती नदी म्हणजे कोणती नदी पंचगंगा आता या नदीला पंचगंगा कावर म्हणतात बाबा तर या नदीला पंचगंगा म्हणतात कारण यामध्ये पाच नद्या काय होतात वाहतात म्हणजे पाच नद्याचा संगम पंचगंगामध्ये आहे तर पाच नद्या कोणत्या तर कुंभी कुंभी कासारी तुळशी भोगावती आणि गुप्त किंवा लुप्त नदी सरस्वती अशा एकूण पाच नद्या पंचगंगेमध्ये आहेत आता पंचगंगेला डा म्हणजेच कृष्ण नदीला डाव्या तीरावरून आणि उजव्या तीरावरून काही नद्या मिळतात आता उजव्या तीरावरून जर विचार केला तर कृष्ण नदीला बहुतांश नद्या जी आहेत ते एकूण नद्या जी उपनद्या आहेत त्यापैकी बहुतांश नद्या कृष्ण नदीला उजव्या तीरावरूनच मिळतात डाव्या तीरावरून फक्त एक नदी आहे एरळा नावाची सगळ्या म्हणजेच विद्यार्थ्यांना माहिती असतं तर उजव्या तीरावरून जे उपनद्या वाहतात त्या उजव्या तीरावरून आहेत कोणत्या दूधगंगा वेदगंगा पंचगंगा अशा कोणत्या दूधगंगा वेदगंगा पंचगंगा ठीक आहे अशा प्रकारच्या जे उपनद्या आहेत ते कृष्णा नदीला उज्व्यातीला वाहतात आणि मेन पॉइंट म्हणजे कृष्णा नदी ही जी कृष्णा नदी आहे कृष्णा आणि कोयना कृष्णा आणि कोयना या नद्याचा जो प्रतिसंगम आहे तो कराड या ठिकाणी होतो कमीत कमी दहा वेळेस क्वेश्चन विचारला आहे कमीत कमी दहा वेळेस अशा प्रकारे आता कृष्ण नदी आपण पाहिली भीमा नदी कृष्णा नदी यानंतर पाहायची आपल्याला कोणती तापी नदी आता तापी नदी जर आपण पाहिलो ता तापी तर तापी नदी एकतर खजदरीतून वाहते तिचं एक वैशिष्ट्य आहे तापी नदीचं ते म्हणजे पश्चिमवाहिनी नदी मेन म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिमवाहिनी नदी कोणती तर तापी नदी ठीक आहे तर तापी नदी ता पाहत ता 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 असताना तापे तापी नदीचा उगम तर तापी नदीचा उगम मध्य प्रदेशामध्ये मध्य प्रदेशामध्ये बैतूल जिल्ह्यात मुलताई येथे कुठं मुलताई येथे तापी नदीचा उगम होतो मध्य प्रदेशात बैतूल जिल्ह्यात मूलताई येथे तापी नदीचा उगम होतो नंतर तापी नदीची एकूण जी लांबी आहे तापी नदीची एकूण लांबी तर अशा प्रकारे आपण भीमा कृष्णा नर्मदा तापी या नद्या पाहिलं तर व्यवस्थित मित्रांनो व्यवस्थित अभ्यास करा काय आता जागा भरपूर आहेत दोन हजार तेवीस चोवीस फुल फुल जागा फक्त म्हणजे काय करायचं तर काल मन लावून काबर म्हणाला की काल काय झालं एक विद्यार्थी माझ्याकडे आला आणि म्हणाला की सर युट्यूबवर भारी शिकवता सर तुम्ही म्हणलो वा धन्यवाद मग बोलत बोलत असंच विचारलं की काय करतोस तू जे कोणत्या एक्झामची तयारी करतोस त्यानं म्हणलं राज्यसेवा म्हणलं बरं मग कसं चालू आहे अभ्यास एक्झाम वगैरे दिली का नाही अगोदर कोणती तर मला म्हणलं नाही एक्झाम अजून द्यायला नाही कोणती पण अभ्यास आपला लय झाला आहे अभ्यास किती झाला आहे लय झाला आहे फॉर्ममध्ये होता जरा असं त्याला काय वाटत होतं की काय नाही की असं लय म्हणजे किती अभ्यास झाला आहे की एम पी सीचा अभ्यास विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो कितीही केलं तरी काही नाही काही राहतंच म्हणजे राहिल्यासारखं वाटतंयच किती हे करा तुम्ही मग ते पुस्तक सुद्धा तोंड करा काय बाहेरूनच क्वेश्चन पडतात काही तरी कुणाला येत नसतं तर मग काल म्हटला सर झालं आहे म्हटलं माझा अभ्यास सगळा म्हणलं ठीक आहे आणि अपेक्षा अशी आहे की फर्स्ट अटेम्प्टमध्येच सेवा क्लिअर फॉर्ममध्ये हो। बोलायले म्हणले मनातल्या मनामध्ये मग ठीक आहे एक क्वेश्चन विचारलो त्याला बरं मित्र आम्हाला असं सांग म्हणलं की गोदावरी नदीची लांबी किती आहे त्यानं म्हणला एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर म्हणलं अरे वा म्हणतलं म्हणत म्हणलं हे भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनला हात घालला आहे म्हणलं मध्ये आता कलम तीन काय सांगते की कोणत्याही राज्याची क्षेत्र सीमा असो किंवा नाव असो ते चेंज करणं ते राज्यसेवेची पूर्वसंमती घेऊन राज्याची विधिमंडळामध्ये विचारपूस करून ते सगळं व्यवस्थित प्रक्रिया असते मग हे ना गपचिपच एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटर म्हणाला म्हणलं ठीक आहे मग त्यानं म्हणला का सर काय झालं काय नाही बरोबर आहे बाबा पुन्हा म्हणतं काय तर सजेस्ट करा ना मला म्हणजे फर्स्ट अटेम्पमध्येच क्लिअर हो मी लोक तू काय कर पुस्तक वाचताना थोडं मन लावून वाचत जा कारण कसं आहे तू जर मन लावून वाचलास तर तुझं जी काही गोष्टी चुकणार नाही त्यानं म्हटलं सर माझं काय चुकलं म्हणलं तुझं काय चुकं नाही ते एकदम असं फॉर्ममध्ये होतं मी जर त्याला काय म्हणलं असतं तर ते बिचारे नाराज झालं असतं दोन दिवस जेवलं नसतं त्यानं तोंड बघितलं नसतं माझं मग त्याला म्हटलं तुझं काय चुकलं नाही बाबा म्हणजे चांगलं मन लावून जा कारण तुला चिरंकाळ लक्षात गोष्टी राहत्या मग त्यानं म्हटलं ठीक आहे सर करतो मी तसं मग गेलं घरी असं तुमच्या जन होऊ नये कळलं नसेल तर पाठीमागं थोडं या आणि डबल बघा अशा चुका होतात तर अशा चुका होऊ द्यायच्या नाहीत अशा प्रकारे आपण आज गोदावरी कृष्णा भीमा नर्मदा या नद्या पाहिल्या तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नंद आपल्या कोकणातील सर्व नद्या ते तीस बत्तीस नद्या आहेत ते पाहू तर थांबू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद